नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ध्वनी कसे निर्माण होतात याविषयी माहिती पाहू. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितच असेल, विश्वातली प्रत्येक वस्तू ही अणूपासून बनलेली असते, कणांपासून बनलेली असते. आणि जेव्हा त्या वस्तूंमध्ये कंपनी निर्माण होतात तेव्हा त्या वस्तूमध्ये असलेले अणू हे कंप पावतात. त्यांच्या कंपनामुळे त्या वस्तूच्या सभोवताली असलेली हवासुद्धा कंप पावते आणि ते कंपने आपल्या कानापर्यंत ध्वनी लहरी बनून येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे लेझिम, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पाहिली असेल. आता यामध्ये आवाज कसा निर्माण होतो ते पहा. काय होत आहे, या लेझिमला लावलेल्या गोलाकार पोलादी चक्र्यामध्ये व्हायब्रेशन कंपने तयार होत आहेत आणि ते कंपने हवेमार्फत आपल्या कानांपर्यंत पोहोचत आहे. ही आहे झांज, हे साहित्यसुद्धा तुमच्या शाळेमध्ये असेल. यामध्ये जेव्हा हे दोन्ही झांजे एकमेकावर मी आदळतो तेव्हा यामध्ये कंपने निर्माण होतात. आता यामध्ये बघा, यामध्ये सुद्धा कंपने निर्माण होत आहेत आणि ही कंपने खूप जास्त वेळपर्यंत आपल्याला ऐकू येत आहेत. हा आहे तबला. आता या तबल्याच्या पडद्यावर मी इथे काही तांदळाचे दाणे ठेवलेले आहेत. जेव्हा मी या पडद्यावर थाप मारतो तेव्हा हा पडदा कंप पावतो आणि त्याच्या कंपनामुळे ह्या दाण्यांमध्ये तुम्हाला हालचाल दिसून येईल. हे बघा, म्हणजे जेव्हा हा पडदा कंप पावतो त्यांच्या कंपनामुळे त्यावर असलेले ही तांदळाचे दाणे सुद्धा कंप पावतात आणि त्याच्या कंपनामुळे तो ध्वनी आपल्या कानाला ऐकू येतो. विद्यार्थ्यांनो, आता आपण वेगवेगळ्या कृती पाहिल्या. या कृतीमध्ये तुम्हाला समजले असेल की आवाजाची निर्मिती कशी होते. जोपर्यंत कंपने निर्माण होत नाही तोपर्यंत आवाजाची निर्मिती होत नाही. जेवढ्या वेळपर्यंत ते कंपने असतात तेवढ्या वेळपर्यंत आपणाला त्या वस्तूचा आवाज ऐकू येत असतो आणि कंपने बंद झाली तर आवाजसुद्धा बंद होतो. तर अशा प्रकारे ध्वनीची आवाजाची निर्मिती होत असते.